प्रत्यारोपणासाठी ठाण्यातील तरुणीला स्वामी फाउंडेशनचा मदतीचा हात. स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा चंदनवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाण्यातील फुफ्फुस प्रत्यारोपण सारख्या दुर्धर आजाराशी संघर्ष करत असलेल्या अश्विनी शेळके या तरुणीच्या उपचारासाठी स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा धनादेश तिच्या भावाकडे सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश नौपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरसागर यांच्या वडिलांच्या हातून सुपूर्द करण्यात आला. अश्विनीच्या फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी जवळपास 40 लाख रुपयांचा खर्च हॉस्पिटलने सांगितलेला आहे. अश्विनीचा भाऊ आणि तिचे कुटुंबीय हे पैसे जमा करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. ही बाब स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या तरुणीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच मदत कर ठाणेकर हा हॅशटॅग सोशल मीडियावर वापरून ठाणेकरांनी या तरुणीच्या उपचारासाठी भरभरून मदत करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ठाणेकरांना एक कळकळीची विनंती करेन की मदत कर ठाणेकर ही आज व्याख्या या ठाणेकरांना खरोखर गरजेचं आहे. आज माझ्या शेजारी जो तरुण उभा आहे तो स्वतःच्या बहिणीसाठी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी जी काय मदत पाहिजे ते 40 लाखाची मदत तो गेली 4 महिन्यांपासून प्रयत्न करतोय. आज आम्ही स्वामी फाउंडेशनच्या आमच्या संस्थेतर्फे एक छोटीशी मदतीचा धनादेश आदरणीय आणि स्वामी भक्त माझे मार्गदर्शक श्री क्षीरसागर साहेबांच्या वडिलांच्या हस्ते एका आध्यात्मिक व्यक्तीच्या हस्ते आम्ही त्याला देण्यात आलेले आहे आणि त्यांचं एक छोटंसं मार्गदर्शन त्याला मिळालंय. मी ठाणेकरातील प्रत्येक नागरिकांना आवाहन करेन की आज शेळके नावाची आपली बहीण वय वर्ष 25 फुफ्फुसारख्या दुर्गम आजाराने आजारी आहे. हा फुफ्फुसाचा फुफ्फुस निकामी होणं हे आजार खूप दुर्गम आहे आणि याला खूप तांत्रिक आणि खर्चिक विषय आहे. पण ठाण्यातील नागरिकांनी ठरवलं तर आपण या आपल्या माहेरवाशींसाठी नक्कीच मदतीचा हात पुढे करू शकतो म्हणून आम्ही या छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्याला मी गेले 3-4 महिने झाला, बहिणीच्या ऑपरेशन आहे माझं फुफ्फुस प्रत्यारोपणाचं. तिच्यासाठी मी गेले 3-4 महिने झाला प्रयत्न करतोय पैसे जमा करण्यासाठी, कारण अमाऊंट आवडवी आहे. 35 ते 40 लाख असल्यामुळे आपल्या त्या सर्वसामान्याला ती परवडणारी नाही आहे. त्याच्यामुळे मी सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त मदत करून तिला लवकरात लवकर अमाऊंट जमा करून द्यावी जेणेकरून त्या ऑपरेशनला घेत आहे, कारण हॉस्पिटल 30 लाख जमा केल्याशिवाय ऑपरेशनला घेत नाही. टोटल आपला खर्च 35 ते 40 लाख. सर्वांनी आपापल्या पद्धतीने जी काही 100-200 आधार 2000 अशी जी काही मदत करता येईल ती करावी.